बीडच्या वडवणी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याचं कळत आहे. कामासाठी शेतामध्ये गेलेले शेतकरी आता शेतामध्येच अडकून पडलेत. पूर ओसरत नसल्यामुळे शेतकऱ्यांची मदतीची ही हाक आहे. लेंडी, सरस्वती अशा नद्यांना पूर देखील आलेला आहे. बीडमधली ही दृश्य आहेत. बीडमध्ये वडवणी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे लेंडी, सरस्वती अशा नद्यांना आता पूर आलेला आहे. सिंदफणा नदीला मिळणाऱ्या छोट्या नदी नाले ओढ्यांना देखील पूर आला, त्यामुळे शेती कामासाठी अनेक शेतकरी जे शेतामध्ये गेलेले आहेत त्यांना शेतामध्येच मुक्काम ठोकावा लागलाय. पूर ओसरत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आता प्रशासनाकडे मदतीची हाक त्यांनी दिली आहे. तर दुसरीकडे माजलगाव तालुक्यातल्या लेंडी आणि सरस्वती नद्यांना पूर आलाय. काय एकंदरीतच बीडमध्ये सगळी परिस्थिती आहे जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत बीडमधून. विष्णू, बीडमध्ये बराच पाऊस कोसळतोय कळतोय, अनेक शेतकरी आपल्या शेतामध्येच अडकून पडलेत, मदतीची हाक दिली आहे प्रशासनाला, काय नेमक्या सध्याच्या अपडेट घडामोडी आहेत? कायमच दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये या वर्षी वरुण राजानं चांगली कृपा केलेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून पाऊस बरसत आहे. काल रात्री झालेल्या पावसामुळे माजलगाव येथील जेवढ्या नद्या आहेत त्या नद्यांना पूर आलेला आहे. वडवणी तालुक्यामधील काही नद्यांना पूर आलेला आहे. जी सिंदफणा नदी आहे, या सिंदफणा नदीला ओढे नाले जे मिळतात या नाल्यांना पूर आले असल्यामुळे काल शेतीमध्ये गेलेले जे लोक आहेत ते तिकडेच अडकून पडलेले आहेत. परिणामी मुसळधार रात्री पाऊस झाला आणि पूर ओसरला नसल्यामुळे ते लोक शेतीतले काम करण्यासाठी गेलेले तिकडेच अडकून पडलेले आहेत. प्रशासनाकडे ते मागणी करत आहेत, विनंती करत आहेत की आम्हाला या ठिकाणाहून काढा. मात्र प्रशासनातला अजून कुठलेही यंत्र कामाला लागली नाही असं चित्र दिसतंय. गेल्या अनेक दिवसापासून पाऊस येतोय मात्र प्रशासन गांभीर्याने घेत नाही असं पाहायला मिळते. ठीक, धन्यवाद विष्णू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि ताज्या घडामोडी बीड जिल्ह्यातून आपल्याकडून जाणून घेत राहू. तूर्तास धन्यवाद. विष्णू बुर्गे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर वडवणी तालुक्याला मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसलेल्या अनेक नद्यांना पूर आलेला आहे. शेतकरी शेतात गेलेले अडकून पडले, प्रशासनाकडे मदतीची हाक मागितली आहे. मात्र अजूनही प्रशासनाचं कुठलाही अधिकारी किंवा कुठली प्रशासकीय मदत या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही आहे. पश्चिम विदर्भात पावसाचा जोर हा कायम आहे. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन आणि कपाशी अशा पिकांना जबर फटका बसलाय. काल रात्रीपासून पुन्हा अमरावती जिल्ह्याला पावसानं झोडपायला सुरुवात केली आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं त्यामुळे मोठं नुकसान होत आहे. भाजीपाल्याची आवक घटलेली आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे